नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षिकेश शिंगोले। दंतशास्त्राच्या एक नव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे काय। हे चॅनल सुरू करण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की जे सर्वसामान्य प्रश्न असतात पेशंट्सचे की कुठली ट्रीटमेंटचं कशाप्रकारे केली जाते, कारण डेंटल ट्रीटमेंट बाबतीत खूप जास्त प्रश्न असतात, खूप कन्फ्युजन असतं, तर तो मी क्लिअर करण्याचाच प्रयत्न करेन। नेमकं रूट कॅनल ट्रीटमेंट कशाप्रकारे केली जाते, काय लक्षणं असल्यावरती रूट कॅनल ट्रीटमेंट केली पाहिजे। सर्वप्रथम रूट कॅनल कधी केलं जातं, रूट कॅनल हे कधीही जेव्हा आपल्याला दात दुखतो, बऱ्याच दिवसापासून जर का दात दुखत असेल, दाताचा जो ठणका आहे तो खूप जास्त आहे, कंटिन्युअस आहे, म्हणजे एकसारखं तुम्हाला दुखत आहे, किंवा मग रात्री झोपल्यावरती दुखत आहे, किंवा चावल्यावरती तुम्हाला त्रास होतो आहे, आणि बऱ्याच वेळा पुरळ येतं दाताच्या टोकाला, मुळाला, हिरड्यांवरती सूज येते किंवा गालाभोवती सूज येते, तर अशा केसेसमध्ये जर का आपण एक्सरे काढला त्या दाताचा, तर एक्सरे काढल्यावरती आपल्याला समजून येते की जी कीड आहे ती दाताच्या जे नसा असतात, जे मूळ असतं, तिथपर्यंत पोचलेली असते। तर अशा केसमध्ये आपल्याला रूट कॅनल करणं गरजेचं असतं। रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय करतात डेंटिस्ट, कीड अशी लागलेली आहे दाताला, ह्या दाताच्या जेव्हा कीड लागते आणि ती जेव्हा रूट्सपर्यंत पोहोचते, म्हणजे मुळाच्या टोकापर्यंत ती पोहोचते, नसापर्यंत जाते, तर अशा वेळेस काय करतो आपण, फक्त वरची कीड काढून होत नाही तर आपल्याला पूर्णपणे त्या मुळापर्यंत त्या दातांचं क्लिनिंग करावं लागतं, आणि क्लिनिंग करून त्या मुळांना स्वच्छ करून त्यामध्ये एक बायोकम्पॅटेबल मटेरियल असतं ज्याला गट्टापर्श म्हणतात, तर ते जेव्हा आपण फील करतो, क्लीन करून, डिसइन्फेक्ट करून, जेव्हा ते पूर्ण आपण मुळं क्लीन करतो आणि आतमध्ये फिलिंग करतो, आणि जी पोकळी आहे दाताची, जो वरचा भाग किडलेला आहे तो पण क्लीन करतो, आणि वरती त्याला कॅप करतो, थोडक्यात अशी मेटलची कॅप असते किंवा मग अशी सिरॅमिकची पण कॅप असते जी दाताच्या रंगाची असते, जी दाताला स्ट्रेंथ देते। तर ह्या पूर्ण प्रोसिजरला रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतात। म्हणजे सपोज जर का दाताच्या मुळापर्यंत कीड गेली आहे, तर मुळं स्वच्छ करणे आणि मुळांमध्ये जे सिमेंट आहे ते भरणे, आणि त्यानंतर वरचा भाग जो पोकळ झालेला आहे तिथे सिमेंट भरून वरती कॅप करणे, ह्या पूर्ण प्रोसिजरला रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतात। हे प्रोसिजर दातांना वाचवण्यासाठी असते। दात जेवढा भाग किडलेला आहे तेवढाच स्वच्छ करतो आणि त्यावरती कॅप करतो, ह्या पूर्ण प्रोसिजरला रूट कॅनल ट्रीटमेंट असं म्हणतात।